नमस्कार आज सत्तर 2023 रोजी आज रक्त शिक्षण संस्थे मुंबई येथे ऑफिसियल ग्राम मंगलम आणि जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत निपुण भारत यांचा प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेलं होतं. सकाळपासून इथे सत्र सुरू होतं. क्षेत्रात मॅडम यांनी सकाळपासून आता संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रशिक्षण पूर्णपणे अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने घेतलेलं आहे. खास करून ह्या प्रशिक्षणाचं वैशिष्ट्य असं वाटलं की क्षेत्राली मॅडम इथे सकाळपासून भाषा आणि गणित या दोन विषयाचे पूर्वतयारी कशी घ्यावी याबद्दल तिथे प्रशिक्षण घेतलं आहे. आणि खास करून या मॅडमचं कौतुक करावं असं वाटतं की मॅडमनी जे सकाळच्यानं एकटेच प्रशिक्षण हे उत्कृष्टरित्या घेत आहेत. आम्ही प्रत्येक श्रेणी बघतो 3 किंवा 4 लेक्चर्स असतात, परंतु आजच्या प्रशिक्षणामध्ये मॅडम एकटेच होत्या. सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत एवढी त्यांची कॅपॅसिटी स्टॅमिना बघून आम्हाला आश्चर्य वाटलं. एक शिक्षिका एवढा शिक्षण एक कंटिन्यू एवढं मोठं शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे. मध्ये 8 तासांचा ब्रेक घेतला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही शिक्षक आहे 10 वर्ष आम्हाला 10-15 वर्ष शिक्षण क्षेत्राचा अनुभव आहे. मुलांना अध्यापन कसं करायचं मुलांना हे सुद्धा आम्हाला अनुभव आहे. परंतु आज एक वेगळी गोष्ट आम्हाला मॅडमकडून शिकलेली मिळाली की आम्ही अध्यापन तर करतोच, मॅडमना अध्यापन कसं करावे असं ते कसं शिकवाय हे मॅडमनं आज आम्हाला दाखवलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक शिक्षक हा घरातून येत असताना कोणत्या ना कोणत्या टेन्शनमध्ये येतो, परंतु शाळेत आल्यावर त्या शिक्षकांना घरातलं पूर्ण टेन्शन आपल्या समाजातलं पूर्ण टेन्शन विसरून मुलांच्या समोर आनंदात कसल्या प्रकारे अध्यापन करावं हे चैत्राली मॅडमने शिकवलेलं आहे. आता चैत्राली मॅडमचं पुढचं पण सेशन इथं होणार आहे पुढच्या महिन्यात. आम्ही पूर्णपणे त्याचं आता वेट करणार आहे, त्याचं वाढ करणार आहे की पुढच्या सेशनमध्ये आम्हाला याची संधी कधी मिळेल याबद्दल मी मॅडमचं पुढच्या सेशनसाठी इथं हार्दिक स्वागत करतो. आज मॅडमने आम्हाला जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांचं हार्दिक आभार मानतो. आणि खास करून सर्व मंगली संस्था महाराष्ट्र शासनाला संयुक्त विद्यमानातील जे संस्था आज जे प्रशिक्षण घेतलं आहे त्यांचाही आभार मानतो. आणि इथं मला संधी मिळाली की या सेशनमध्ये बसण्याची, त्यामुळे महाराष्ट्र शासनाचा जिल्हा परिषद कोल्हापूरचा पण आभार मानतो. आणि इथं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र.